भोईर, अक्षय भोईर आणि रोहन ही जोडी आता मैदानामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त स्वरूपाचा एक चेंडू या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये 8 मॅचेस झाल्या होत्या, आजच्या दिवसामध्ये आपण ही 9वी मॅच पाहतोय. 18 मॅचेस आपल्याला 2 दिवसामध्ये खेळवायच्या होत्या, एक मॅच आज लेट झाली आहे. आणि पंचांकडे अपील केलं होतं, पंचांचं बोट वरती जात आहे आणि या वेळेला तिसरी विकेट मिळते कैलास गारे या गोलंदाजाला. थँक्यू डिझय. अक्षय नाराज आहे स्वतःवरती, प्लम पकडलंय यष्ट्यांच्या अगदी मधोमध. पंचांच्या निर्णयावरती थोडा नाखुश होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तन्वी इलेव्हनच्या खेळाडूंनी. स्टेजच्या समोर यायचंय तन्वी इलेव्हनच्या खेळाडूंनी. आयोजकांकडून सूचना येते आणि अंश इलेव्हनच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर यायचंय. अंपायर 25 मिनिट्स आहेत, स्पीडअप करा, डायरेक्ट पेनल्टी डिक्लेअर करा, कारण आपल्याला 2 मॅचेस, अजून एक मॅच या ठिकाणी खेळवायची आहे. टीम मिटिंग नको आहे. कैलास गारे नावाला साजेसा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. सुधीर ढोले आणि रोहन ही जोडी आता मैदानामध्ये. या मॅचमध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे. अभी नाही तो कभी नाही, 2 मॅचेस जिंकल्यात आणि ही मॅच जर मोठ्या फरकानं हरली तर बरेचसे समीकरणामध्ये बदल पाहायला मिळू शकतात. दुसरा गोलंदाज आहे भास्कर कदम, मुकपे संघाकडून खेळणारा हा गोलंदाज आहे. के जी टायगर संघाकडून या वेळेला खेळतोय. शिरसे तमनाथ विलेज एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वॉट अ शॉट, मागून आवाज आला होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलेला हा फटका. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला चौकार या इनिंग मधला. थँक्यू डिझ. कैलास गारे स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला आणखीन एक मॅच या ठिकाणी खेळवायची आहे. गोलंदाज सज्ज होते, भास्कर कदम, रोहन परत स्क्वेअर कट केलाय, परंतु या वेळेला कैलास हुशार आहे. कैलासनं बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर काढला, त्याला थर्डमॅनमध्ये ठेवलं. त्याला माहिती आहे अशा रीतीनं फटकेबाजी आता जास्त होणार. आणि कैलास पण बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय, त्याला अनुभव आहे आणि तो अनुभव या मैदानावरती वापरत असताना आपण पाहतोय. एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, एक फिल्डर थर्डमॅनमध्ये आणि आता डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज समोर येतोय सुधीर ढोले. सुधीर ढोले जितका चांगला फलंदाज आहे तितका चांगल्या दर्जाचा तो एक गोलंदाज देखील आहे. आक्रमक फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र भोईर स्वतः संघमालक, टीमच्या खेम्यामध्ये बसलेत. देवा भोईर आता थोडे टेन्शनमध्ये आले, 3 बॅट्समन आउट झालेत आणि स्कोअर कार्डवरती धावा आहेत त्या 14. अखो टप्प्याचा चेंडू, खरं तर मोठा फटका यायला हवा होता, वेट ट्रान्सफर झालं आणि त्या ठिकाणी कॅच घेण्याची संधी होती भास्करला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. ती कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरसावतोय. सुधीर ढोले या बॅट्समनचा कॅच ड्रॉप केलं जातोय. आता बघायचं सुधीर किती आक्रमक होतोय, सुधीर किती आहाकार माजवतोय, सुधीर किती धिंगाणा घालतोय या मैदानावरती. कारण आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय ज्या ज्या वेळेला बॅट्समनचा कॅच सोडला जातो त्या त्या वेळेला तो बॅट्समन धिंगाणा घालत असतो मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. भास्कर कदम चांगली गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू होता, खरं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूनं उसळी घेतली होती. फलंदाजांना चेंडू काही समजत नाही आहे, दुधा मनस्थितीमध्ये होता, ड्वेल माइंडेड होता खरं तर हा फलंदाज. आधी कट करायचं होतं, मग सफल झाला, मग पुल करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याची जम्बलिंग झाली आणि शॉर्ट सिलेक्शन खरं तर चुकीचं होतं. चांगली गोलंदाजी करत असताना भास्कर कदम
अनुभवी गोलंदाज सीनियर प्लेयर आहे. फुल टॉस, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा दुसरा कॅच त्यानं मिस केलाय. हा कॅच घेणं थोडस कठीण होतं, डिफिकल्ट वन होतं. आणि रनआउटचा चान्स, कैलास कारे थोडा लांबून त्यानं चेंडूला गॅदर करून स्टंपला चेंडू लावण्यासाठी आला आणि त्या ठिकाणी दोन धावा इझिली कम्प्लीट केल्या गेल्या. फार मोठी मेहनत या दोन धावा घेण्यासाठी करावी लागली फलंदाजांना आणि धावफलकावरती 17 धावा जोडल्या जात आहेत. स्पीडअप करायचंय आपल्याला, आणखीन एक मॅच कळवायची आहे कैलास. अंपायर 25 मिनिटची डायरेक्ट तंबी द्यायची आहे, कारण आपण सकाळी 30 मिनिटांचा अवधी दिला होता. कारण आपले ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, एक दोन मिनटं इकडे तिकडे होत असतात, म्हणून देवा भोईर आणि रवी रोबी यांनी सांगितलं की 30 मिनिटांचा अवधी, परंतु आता आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे 25 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. भास्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता, स्क्वेअर कट केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. दोन षटकं संपलेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 9 सरासरीनं 18 धावा चांगली स्थिती आहे. विकेट जरी 3 गमावल्या असल्या तरी 18 धावा एक चांगली पोझिशन आहे. एक पार्टनरशिप या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. रवींद्र भोईर यांचा संघ स्वरूप 11 आणि कैलास गारे स्वतः संघ मालक मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4th षटक आहे आणि 3rd षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाज महेश महेंद्र मैदानामध्ये येतोय. महेंद्र की जे टायगर संघाकडून महेंद्र रुटे बीड संघाचा हा गोलंदाज आपण या वेळेला खेळत असताना मैदानामध्ये पाहतोय. फार चांगली मॅच आहे. दोन बॅट्समन आता सेट झालेत डावाला पूर्णपणे सावरण्याचं काम 3 विकेट गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज रोहनला. रोहननं खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळत असताना. चांगला फटका लॉंग ऑन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक भास्कर कदम चेंडूवरती जाणार, चेंडूची फेकी करणार. दरम्यान एक धाव घेतली जाते आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सुधीर ढोले आणि रोहन ही जोडी मैदानामध्ये. आडिवली संघाकडून खेळणारा रोहन मंडावले मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगला फटका हवेमध्ये, बराच वेळ आहे. क्षेत्ररक्षक खरं तर प्रयत्न केला नाहीये, लक्ष नव्हतं त्याचं. ओव्हर थ्रो झाला या ठिकाणी, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 3री धाव घेताना परत एकदा खराब थ्रो, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि या 3 धावा जशा कम्प्लीट केल्या तशा टाळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या स्वरूप 11 संघाच्या खेम्यामध्ये. एक एक दोन दोन धावा फार महत्वाच्या आहेत, कारण एक एक धावेनं एक एक पॉईंटनं तुम्ही या स्पर्धेमधून बाहेर फेकले जाऊ शकता. कारण या सामन्यावरती 3 संघांचं भवितव्य अवलंबून आहे. ही मॅच 3 टीमसाठी फार महत्वाची आहे. मंगेश शेळके जय मल्लार संघाचे सगळे खेळाडू अगदी जवळून हा सामना पाहतायत. ते सपोर्ट कोणाला करतायत त्यांनाच माहीत असेल, परंतु फार जवळून हा सामना पाहतात. अपील जरूर केलं होतं, आत्मविश्वास होता, परंतु उत्साह पण होता. पंच आमचे दोन्ही न्यूट्रल आहेत आणि कोणताही त्यांच्याकडून इशारा येत नाही आहे. डिफ्लेक्शन कदाचित जाणवलं नसावं आणि त्यामुळे पंचांनी हे अपील नाकारलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, मोठी विकेट मैदानामध्ये जाते. रोहन मंदावले या फलंदाजाची आणि 4th बॅट्समन आउट.
थैंक यू डिस्ट सचिन वाघमारे मैदान मध्ये उतरतोय शिरसे संघाकडून नेहमी खेळणारा हा खेळाडू फार मोठी पॉवर रेटिंग त्याची पाहिली आहे मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आता त्याला चार बॅट्समन आउट झाल्यानंतर मैदान मध्ये पाठवलाय धाऊ फलकावरती धावा आहेत त्या 22 22 रन स्कोर कार्ड वरती 40-45 धावा ऍटलीस्ट जमा केल्या पाहिजेत आणि मोठ्या धावांच्या फरकानं या ठिकाणी हरवावं लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल जर हा सामना जिंकला मी म्हणेन स्वरूप इलेव्हननं तर स्वरूप इलेव्हन डायरेक्टली दुसऱ्या क्रमांकावरती जाईल गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती पहिली टीम बनली जाणारी आपण पाहिली तर जे डी रायडर संघ त्यानंतर हा सामना जिंकला तर स्वरूप इलेव्हन संघ वरती जाईल आणि जर हा सामना के जे टायगरनं जिंकला तर के जे टायगर संघ त्यानंतर बॅटिंग करत असलेला स्वरूप इलेव्हन संघ आणि मंगेश शेळके यांचा जय मल्हार संघ अशा तीन संघांमध्ये ज्या दोन संघांचा नेट रन रेट जास्त असेल त्यांना सुपर सिक्सचे दरवाजे खुले केले जातील अंपायर तंबी द्यायची आहे 25 मिनिट्समध्ये आपल्याला इनिंग कम्प्लीट करायची आहे गोलंदाज महेंद्र रुठे बीड संघाचा हा गोलंदाज फुटवर्कचा वापर नाहीये ब्लाइंड शॉट सचिन वाघमारे खरं तर आक्रमक फलंदाज आहे सचिनची बॅटिंग ही नेहमी आक्रमक असते आणि त्याला डिफेन्सिव्ह खेळायला सांगितलंय त्याच्यामुळे कट करण्याच्या नादामध्ये तो बीट झाला सचिननं मागच्या मॅचमध्ये जे दोन षटकार मारले होते त्याच्या जोरावरती स्वरूप इलेव्हन संघानं एक चांगला टोटल प्रतिस्पर्धी संघाच्या समोर उभं केलं होतं आणि त्या खेळीची पुनरावृत्ती हवी असेल ती रवींद्र भुईर यांना आणि स्वरूप इलेव्हनच्या संपूर्ण पाठीराख्यांना 50,000 रुपये पहिलं पारितोषिक या वेळेला सचिन वाघमारेचा ट्रेडमार्क शॉट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार टीम मीटिंग नकोय टीम मीटिंग नकोय कैलास मैदानामध्ये पाणी जरूर पुरवलं जाईल तीन षटकांचा खेळ संपलाय 28 रन स्कोर कार्ड वरती आहेत अजूनही जिंकण्यासाठी अजूनही दोन षटकांचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी आहे थँक्यू रॉनी डिज धाव फलकावरती धाव आहे 28 आता मात्र रवींद्र भुईर थोडे खुश असतील कारण सचिन वाघमारे ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून दाखवली जाते 10 धावा महेंद्र रुटेनं खर्च केल्या आणि चौथं षडक गोलंदाज पुन्हा एकदा भास्कर कदमच्या हातामध्ये दिलंय बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय भास्कर कदमच्या हातामध्ये परत एकदा षटकाची जबाबदारी सोपवली गेली आहे दोन्ही बॅट्समन आहेत बंटी भोईर यांनी स्टेजशी लगेच संपर्क साधायचा गोलंदाज भास्कर सज्ज होतोय तमनाट विलेज जेंटकडून शिरसेपासून अगदी सांडशीपर्यंत जवळजवळ 25 ते 30 गावं आहेत या विभागामध्ये वासरे खोंडामध्ये या प्रत्येक गावातील खेळाडूंना VKPL वासरे खोंडा प्रीमियर लीगमध्ये स्थान देण्यात आलंय आणि अतिशय चांगली स्पर्धा देवा भोईर आणि वासू रवी लोबी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते कैलास गारे कॅच ड्रॉप करतोय ही कॅच पकडायला पाहिजे होती एक धाव त्या ठिकाणी आली आहे बॅट्समनची विकेट पण गमावली जाते 29 धावा धाव फलकावरती
क्वालिफाय होणार आहे साठी मी त्या ग्रुप नुसार लागणार नाही ज्या रन रेट नुसार लागणार आहे का प्री क्वार्टर पहिले पॉइंट आणि मग रन रेट सर्व संघांनी एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ज्या सहा टीम क्वालिफाय होतील त्यामधल्या पहिल्या चार टीमला एक एक्स्ट्रा चान्स असेल जरी सुपर सिक्स मध्ये एक मॅच हरला तरी खालच्या म्हणजे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाबद्दल बरोबर येणाऱ्या टीम बरोबर एक एक मॅच त्यांची होईल आणि त्यानंतर जिंकणारा संघ हा सेमी फायनलला क्वालिफाय होईल आणि सुपर फोरच्या सुपर सिक्सच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचमध्ये ज्या टीमचे पॉईंट जास्त असतील त्याप्रमाणे लॉट्स होतील म्हणजे एकाच टीम एकाच गटातल्या टीम जर एकमेकांच्या विरुद्ध आल्या तर काही फरक पडणार नाही यावेळेला नो बॉल आणि त्यावरती मारलेला हा षटकार थँक्यू डीजे रवींद्र भोईर यांच्याकडून यापुढील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक कैलास घारेनं सोडलेला झेल आणि त्याची बोजावी लागणार ही किंमत फ्रीट यावेळेला मिस केलंय आणि डॉटबॉल एक गोष्ट लक्षात घ्या एकाच ग्रुपमधील संघ जर सुपर सिक्स मध्ये भिडले तरी भिडू शकतात कारण मॅच या रन रेट आणि पॉईंटच्या आधारावरती आपण पहिल्या सहा संघांमध्ये लॉट्स पाडले त्याचप्रमाणे मॅचेस होतील गणपत भोईर आपण लगेच स्टेजचे संपर्क साधायचे भास्कर कदम स्कूपचा फटका मारायचा होता मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक फार चांगला प्रयत्न करतोय आणि बॅट्समन या वेळेला आउट होतोय ज्यानं षटकार मारला होता तो सुधीर ढोले थँक्यू डिझन स्टेजच्या समोर आहेत त्यांनी थोडं मागं सरकून घ्यायचंय वासुदेव आपण जरा प्रेक्षकांना मागे करायचंय जे पुढे उभे आहेत त्यांना आणि जी बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी फक्त प्लेअर बसा एक्स्ट्रा कोणी बसू नका विनंती करण्यात येते आपणाला 38 धावफलकावरती लागल्यात वासरे खोंडा प्रीमियर लीग 2018 खरा थरार आता सुरू झालाय आता लीग मॅचेस जरी असल्या तरी या मॅचेसवरती कोणता संघ पुढे जाणार कोणता संघ मागे पडणार कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाणार याच्यासाठी मैदानामध्ये युद्ध आपल्याला पाहायला मिळते भास्कर कदम सचिनचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मॅच मधला मोठा मासा भास्कर कदमच्या गाळाला डीजे थँक्यू डिझ तन्वी इलेव्हनचे प्लेअर स्टेजच्या उजव्या हाताला या आणि 38 हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे भास्कर या अगोदर एक विकेट गेली होती कॅच स्वरूपामध्ये त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय पंकज मुळगावचा हा खेळाडू चेंडूला हुक केलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा शिरसे गावच्या या खेळाडूनं मारलेला हा चौकार थँक्यू डीजे रॉनी डीजे अतिशय चांगलं गाणं या ठिकाणी वाजवलं एकदा चेंडू काय या मैदानावरती सुटला का तो थांबत नाही आउटफील्ड फार फास्ट आहे टोटल स्कोर झालाय 42 42 धावफलकावरती एक चांगली धावसंख्या आता उभी केली आहे 41 झालंय माफ करा 41 धावफलकावरती आहेत या अगोदर 37 धावफलकावरती होत्या मगाशी चुकून 38 म्हटलं गेलं होतं आणि
41 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये कैलासनं 9 धावा दिल्या, भास्करनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या, महेंद्रनं धावा दिल्या 10, आणि पुन्हा एकदा भास्कर कदमनं धावा खर्च केल्या 13. एकूण धावा झाल्यात आतापर्यंत 41, 41, 10.25, 10.25 च्या ऍव्हरेजनं. शेवटचा गोलंदाज येतोय निलेश नांदगाव, मानगाव संघाकडून खेळणारा हा खेळाडू. यावेळेला हुक केला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. चैत पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे नमस्कार गावाला, माझी वरदेवी आईचे नमस्कार गावाला. थँक्यू डिजय. 46, 46 धावा धावफलकावरती. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेशन, बॅट्समन आउट होतोय, पंकज राजेश मालकर धावत. थँक यू डिझ. 45 रन स्कोर कार्ड वरती, चार बॉल वरती एकात मोठा फटका पाहिजे राजेश भोईर यांना, रवींद्र भोईर यांना. फुलटॉस, काऊ कॉर्नर मध्ये येतोय बॉल, फील्ड केला जातोय, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. कैलास गारे थोडस लेझी क्रिकेट डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला फलंदाज होतोय धावबाद. आणखीन एक हादरा बसतोय, 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये. चैत पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला, चैत पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे नमस्कार गावाला, माझी वरदेवी आईचे नमस्कार गावाला. चैत पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला. थँक्यू डिजय. बॅट्समनचं नाव विशाल, विशाल मैदानामध्ये आलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 46 रन स्कोर कार्ड वरती आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचन स्क्वेअर लेग वरून फिल्डर आला होता छोटा शिवम. शिवम एक छोटा क्षेत्ररक्षक आहे, फार चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आज आपण पाहिली आहे. 47 रन स्कोर कार्डवरती, 2 बॉल बाकी आहेत. फार चांगली स्पर्धा वासरे खोंडा प्रीमियर लीग 2018 या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सुधाकरजी घारे यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं पहिल्या पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलंय. दुसरं पारितोषिक पंकजदादा बाडील यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज, आणखीन एक धावबाद. या स्पर्धेसाठी सुधाकर शेटघारे यांच्याकडून 50,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक देण्यात आलंय. पंकजदादा पाटील यांच्याकडून 25,000 रुपयाचं दुसरं पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलंय. मधुकर शेठ घारे, संदीप शेठ भोईर यांची फार मोठी मेहनत, फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. संतोष शेठ भोईर यांनी संपूर्ण मंडप व्यवस्था, त्याचप्रमाणे डिझेल सिस्टम आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केली, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. संदीपजी कुंभार, अविनाशजी घारे, प्रमोदजी देशमुख, हनुमंत म्हणजे पप्पू शेठ पाटील या सर्वांना मनापासून धन्यवाद की ज्यांनी आम्हाला या आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केल्या. योगेशजी घोलप यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केली. कैलास गारे यांचा गोटी नेम टिपला आणि त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या सिंगलच्या मदतीनं 49 आणि आणखीन एक फलंदाज धावबाद होतोय. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 50 धावांचं टार्गेट असेल ते प्रतिस्पर्धी केजी टायगर संघासमोर. डीजे बोला.
थँक यू डीजे. मयुरेश कदम सर यांना मी विनंती करतोय की दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समोर मायक्रोफोन वरती येतील. VKPL 2018 ही स्पर्धा आणि या स्पर्धेतली सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर रंगली जाते. दोन संघांचं भवितव्य या मॅच वरती अवलंबून आहे. मयुरेश सर आपल्या समोर येतील, तत्पूर्वी आपण जाऊया डीजे रॉनी यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू डीजे. मी विनंती करतो बॅट्समन लगेच पाठवून द्या. बॅट्समन लगेच जाऊन द्या. 30 चेंडू आणि विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट मात्र सेट केलं स्वरूप 11 संघानं. नितेश कामगिरी आपण विचार केला तर स्वरूप 11 संघाचं पहिल्या फलंदाजापासून सर्वांनी चांगली चांगली बॅटिंग केली. मग ज्ञानेश्वर कदम असेल, त्यानंतर रोहन असेल, सुधीर डोळे असेल, सचिन असेल, राजेश मालकर असेल, पंकज असेल, सर्वांनी चांगली चांगली बॅटिंग करून 49 धावा कुठल्या 50 धावा संख्येचं लक्ष्य आहे. 50 धावसंख्येचं लक्ष्य आहे बॅटिंग करणाऱ्या KG टायगर संघाला. तर निश्चितच आपण पाहू शकाल की 3 संघ संघर्ष मात्र करतात बी ग्रुपमध्ये. KG टायगर संघ, त्यानंतर स्वरूप 11 संघ आणि जेमल्लार 11 संघ मात्र संघर्ष करतोय की कुठला संघ मात्र पुढे मात्र जाईल. दोन संघ मात्र पुढे मात्र जाणार आहेत, पण त्यातले दोन संघ कुठले जातील ह्याकडे चालू असलेला हा संघर्ष. निश्चितच अक्षय गोलंदाजी मार्गवर कालच्या दिवसामध्ये 5 विकेट या गोलंदाजाने मात्र मिळवले. तो गोलंदाज मात्र तो गोलंदाजी मार्गवर आहे. 2 मिनिटं मॅच थांबवा जरा. टार्गेट दिला जाईल करार्थन बॅटिंग करणाऱ्या संघाला की ज्या टार्गेटमध्ये जर या संघाने टार्गेट पूर्ण केला तर रन रेट मात्र त्यांचा वाढला जाईल. हॅलो, खरं अर्थाने आणि
हरेश भोईर हॅलो फिल्डिंग लावून घ्या खऱ्या अर्थाने स्वरूप इलेव्हन संघाने लगेच फिल्डिंग लावून घ्या हॅलो हॅलो
जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हॅलो मयुरेश, नन नेट रन रेट च्या आधारावरती कैलास गारे यांच्या टीमला मिनिमम चार ओव्हर मध्ये हा सामना जिंकावा लागेल आणि त्यानंतर दोन्ही कॅप्टनच्या समोर एकदा टॅली केली जाईल आणि मगच सुपर सिक्स मध्ये जाणाऱ्या दोन टीम डिक्लेअर केल्या जातील याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघ आपलेच आहेत, ही स्पर्धा तुमची आहे, ही स्पर्धा आपल्या सगळ्यांची आहे, त्याच्यामुळे कोणाचंही नुकसान व्हायला नको। त्यामुळे हा निर्णय रवी लोबी आणि देवा भोईर यांच्या कमिटीच्या वतीनं घेण्यात आलाय। अजितजी कुठले सर आमचे पंच मैदानामध्ये जातात, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया। हॅलो मयुरेश कदम सर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील। मॅच फार चांगली आहे, चार ओव्हर मध्ये चेस केलं तर मग या मॅच वरती पूर्णपणे भवितव्य अवलंबून असणार आहे। आणि जय मल्हार टीम मंगेशजी शेळके या सामन्यावरती लक्ष लावून आहेत खरं तर। आणि मायक्रोफोन वरती येतील कर्जत तालुक्यामध्ये सातत्यानं ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो ते मयुरेश कदम सर आणि मी या स्पर्धेमधून रजा घेतोय। जय जय महाराष्ट्र, धन्यवाद। मॅच झाल्यानंतर पुनश्च कॅल्क्युलेशन होईल याची दक्षता घ्या दोन्ही संघानं। चार षटकाचं मला वाटतं सांगितलंय की चार षटकामध्ये जर तुम्ही हा सामना विजयी झाला तर कदाचित तुम्ही पुढे जाण्यासाठी सक्षम राहाल। पहिला चेंडू मात्र हा निर्धाव जातोय का, हा निश्चितच निर्धाव जातोय अक्षय भोईर गोलंदाजी मार्कवर। आज हा आजचा हा शेवटचा सामना आहे, एक सामना मला वाटतं उद्या सकाळी मात्र ठीक 9 वाजता मात्र चालू होईल।
किंवा साडेआठला चालू होईल, कारण आज आमचे आजही गरज सातलाच आले होते. अक्षय भोईर मात्र गोलंदाजी मार्ग तयार, पहिला चेंडू मात्र निर्धाव, दुसरा चेंडूचा मात्र खेळ चालू आहे. टॅपशॉट अतिशय चांगला फटका, या खेळाडूंनी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगला फटका मारला होता, आताही षटकाराने खातं उघडलं सहा धावसंख्येनं. अरे यो बॅटमन हुक मी एका 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 कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. थँक्यू. दुसऱ्या चेंडूवर हा षटकार आला आणि षटकाराने सुरुवात केली, सुरुवात केली नव्हे तर खातं उघडलं कैलास या फलंदाजाने. गोलंदाज तयार अक्षय भोईर, यावेळेस आडव्या बॅटीतून फटका, रोहनच्या बाजूनी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पलीकडे चौकार. थँक्यू डी साहेब. चार षटकं दिलेत खऱ्या अर्थाने, त्या चार षटकामध्ये 50 धावा मात्र पूर्ण करायच्यात, तर पुढं मात्र जाईल हा संघ. पण पाच षटकं झाल्यानंतर पुनश्च कॅल्क्युलेशन होईल. निर्धाव चेंडूची मात्र संख्या 10 धावा मात्र 10 फलकावर लागल्यात, 40 धावसंख्येची अजून गरज आहे ती विजया करता बॅटिंग करणाऱ्या के जी टायगर संघाला. खऱ्या अर्थाने नितेश आपण विचार केला की पहिली गोलंदाजीसुद्धा कैलाशने टाकली, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करतो, बॅटिंग सुद्धा तेवढी चांगली करतो, सर्वमध्ये योगदान आहे या खेळाडूचं. ब्लॉकॉलमध्ये चेंडू, खऱ्या अर्थाने चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषे पलीकडं चौकारासाठी. देऊल सजविलान माझे एक वीरा आईचा, एक वीरा आईचा. थँक्यू डिसे. खऱ्या अर्थाने चेंडू एसटींना मात्र लागून मात्र सीमारेषा पलीकडे गेला, पण बेल्स मात्र पडली नाही. असं बऱ्याच वेळा मात्र घडतं नितेश, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मात्र घडलं आहे. पण आता ही टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आता ज्ञानेश्वर कदम विचार करतो आहे की या फलंदाजीची विकेट महत्त्वाची होती आणि एसटींना मात्र लागून चेंडू सीमापार मात्र जातो आहे. जर बेल्स नसत्या त्या फलंदाज मात्र बाद झाला असता, पण यावेळेस बेल्स आहेत त्यामुळे वाचवलं या फलंदाजाला. हवे चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग 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 सिक्सर आणि पहिल्या षटकाचं कंबट मोडलं फलंदाज कैलाशने. अरे यो बॅटमन हुक मी एका 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 कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्यानं मारलाय उत्तुंग. थँक्यू थँक्यू डिसे. आता खऱ्या अर्थाने जे मल्ला संघाचा कर्णधार मंगेश शेळकेला मात्र आता टेन्शन आलं असेल, कारण अवघ्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 18 बॉलात तुम्हाला 30 करावे लागतील. 24 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. कमिटीने दिलेलं टार्गेट तुम्हाला 18 चेंडू आणि 30 धावसंख्येचं असेल. पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये आले 20 धावा. आता खऱ्या अर्थाने सर्व काही असेल ते स्वरूप 11 जे मल्हार संघाचं, कारण आपण बघतो की जर कदाचित चार षटकाच्या अगोदरच हा सामना मात्र जिंकला तर रनरेटच्या माध्यमातून पुढं मात्र जाईल तो के जी टायगर संघ. टेन्शन भरपूर टेन्शन वाढलं तिन्ही संघाच्या संघनायकांवर, काय कुठला संघ मात्र दोन संघ मात्र पुढे जातील. देवीदास सवाड यांच्याकडनं सुद्धा आणि बाबू गारे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पॉवर प्लेचा मात्र षटक चालू होतं, गोलंदाज मात्र तयार होतोय. निलेश मशे यावेळेस स्ट्राईकवर असेल हा खेळाडू कानपेठ संघाचा, आणि निलेश मशे मात्र तर स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्गवर सुधीर, चांगली गोलंदाजी करतो सुधीर, त्याच्या हातात मात्र षटक सोपवलंय. पहिला चेंडू बघितला जात नाहीये चेंडूला निलेश मशेकडनं. निर्धाव चेंडूची मात्र संख्या येणारे असतील 23 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 30 धावसंख्येची. समीर भोईर यांच्याकडनं विकेट अट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
रवींद्र भोईर साहेबांकडून सुद्धा प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. एक गोलंदाज तयार, निलेश बसे स्ट्राइक वर आहे, शॉर्ट ऑफ लेन आणि यावेळेस वाईड करार्थाने. आमचे पंच अतिशय चांगले आहेत, स्टायलिश पंच आहेत नक्कीच. आणि रायगड मधील आपण बघतो की नामवंत पंचांमध्ये नाव आहे ते संतोष सरांचं. महेश राऊत यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, म्हणजे 2000 रुपये खात्यात जमा होतील ते कैलास या फलंदाजाच्या स्वरूपामध्ये. निलेश आपण पाहतोय की थोडस मात्र चचपडतोय, पहिला चेंडू मात्र निर्धाव गेला. येणारे असतील 23 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 29 धावसंख्येची. कैलाससाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षिसांची वर्षाव लावली जाते. गोलंदाज तयार, शॉर्ट ऑफ लेन, चांगला फटका निलेश मसेच्या बॅटीतून, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला सुंदर असा चौकार. थँक्यू. चौकाराच्या सहाय्याने 25 धावसंख्या मात्र धावपलकावर लागली. गरज येते अजूनही 25 या धावसंख्येची. चांगला फटका, शॉर्ट सिलेक्शन अतिशय सुंदर. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे निलेश मसे, मात्र बाद होतोय. पहिला गडी बाद झाला तर बॅटिंग करणारा केजी टायगर संघाचा. थँक यू. डिसे फलंदाज क्रमांक तिसरा अक्षय लोबी मात्र आता मैदानी दिशेने रवाना होतोय. विकेट क्रमांक एक मात्र पडलाय 25 या धावसंख्येवर. आता स्ट्राईक वर असेल कैलास, ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा मात्र कमवल्या. त्या कैलासकर मात्र आता स्ट्राईक असेल आणि या गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या सुधीरला मिळालेली महत्वपूर्ण सफलता. महेश राऊत यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज ATM घेऊनच बसले, त्यांना माहिती आहे की हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार होतोय, चांगला फटका, यावेळेस ताकद वापरली, आउट ऑफ द पार्क. पुनश एक बिग षटकार. थँक्यू डीजे. आता करार त्यांनी जे मल्हार संघाला देव पाण्यात ठेवावे लागतील तरच कुठेतरी पुढं जाईल तो जे मल्हार संघ. पण बघूया, अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 31 धावा धावपलकावर लागल्या आहेत. आता खऱ्या अर्थाने आपण विचार केला 19 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच जुना प्लेयर आहे कैलास गारे, रायगड टीम मधून खेळून आला खेळाडू. पण यावेळेस निर्धाव चेंडूची मात्र सांगता. स्वतः संघाचा संघनायक आहे, स्वतः संघाचा संघ मालक आहे. गोलंदाजी पहिली करतो, बॅटिंग सुद्धा पहिली करतो आणि काय सर्व काही आहे या खेळाडूकडे. आणि आत्ताच माहिती मिळाली की रायगड मध्ये सुद्धा संघामध्ये निवड झाली होती या खेळाडूची. तो खेळाडू मात्र आता मैदानात आहे. 31 धावा मात्र धावपलकावर आहे. 19 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. बॅटिंग करणाऱ्या KG टायगर संघाला. गोलंदाज तयार, हवे मी तर वडेल चेंडू मात्र जातो वाईड्स. वाईडच्या साह्यानं मात्र धावपलकामध्ये बदल होतोय. धावपलक मात्र पोहोचलं ते 19 32 या धावसंख्येवर. 18 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक फक्त मात्र धावपलकावर लागलंय. 3 षटकांचा आणि यातले काही चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. जयवंत धुळे मात्र या सामन्याचा आनंद घेतात. नितीन धुळे सुद्धा त्यांच्या सामन्याचा आनंद घेतात. उद्या त्यांचा सामना असेल सकाळी 9 वाजता. गोलंदाज तयार, अडवाटीतून खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक केला सुधीर या गोलंदाजानं. षटक क्रमांक दुसरा सुद्धा संपलं. येणारे 18 चेंडू आणि या विजयासाठी गरज आहे 18 धावसंख्येची.
आणि जे कमिटीने टार्गेट दिले 12 चेंडू मध्ये 18 धावा त्यांना करावे लागतील. थँक यू डीजे. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. जे मल्हार संघाला सुद्धा माहिती आहे की जर हा सामना केजी टायगर संघ मात्र जिंकला तर आपल्याला या स्पर्धेतून माघारी घ्यावी लागेल आणि ते टी शर्ट वर्षाने पुनश्च त्यांना बघावे लागतील. म्हणजे 365 दिवसाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी पुनश्च. कारण की त्यांनाही माहिती आहे की हाही सामना फार महत्वाचा आहे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. कमिटीच्या टार्गेटनुसार 12 चेंडूमध्ये 18 धावा करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर राकेश भोईर. राकेश भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. समोर असलेला फलंदाज अक्षय लोभी. पहिला चेंडू उशी मात्र कमी राहिली आणि पहिला चेंडू मात्र निश्चित निर्धाव गेला. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी गरजे 18 धावसंख्येची. गरज आहे. गोलंदाज तयार. पुनश्च निर्धाव चेंडूची मात्र सांगता. निर्धावाच्या साह्यानं धावसंख्या मात्र तिथं स्थिर आहे. येणारे 16 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. म्हणजे टार्गेट दिलंय तसा 10 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. बघूया राकेश भोईर गोलंदाजी मार्गवर. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास या खेळपट्टीचा पुरा अभ्यास असलेला खेळाडू. सरळ चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं. रोहन मांडवे मात्र चेंडूच्या खाली मात्र येणार. एकच धाव मात्र मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होतोय. 33 धावा मात्र धावपालकेवर लागल्यात. येणारे 15 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे तसे बघायला गेलो 9 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. फलंदाज कैलास. मोठं वादळ करारतणी या मैदानावर गोंगवलं. 26 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळ मात्र हा खेळाडू करतोय. त्यालाही माहिती आहे की आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला शेवटपर्यंत लढावं लागेल. राकेश ची ही गोलंदाजी. चांगला फटका पुढे येऊन मारलेला फटका. चेंडू सरळ सीमारेषेपलीकडं षडकार. थँक यू. बॅटिंग कशी असली पाहिजे ही दाखवून दिली या खेळाडूनं. संघनायक कसा असला पाहिजे हे सर्व खेळाडूंना मात्र दाखवून दिलं. महेश राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं. महेश राऊत यांना माहिती की पैसे कितीही गेले तरी चालतील पण मजा यायला पाहिजे. आणि ती मजा आपण बघतो की येते. कारण विजयासाठी गरज येते 14 चेंडू आणि 11 धावसंख्येची. गोलंदाज तयार. पुनश्च हा एक प्रहार सीमारेषेपलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. थँक्यू थँक्यू डिसेम. करारतानी आता गरज आहे ती फक्त 5 धावसंख्येची. आणि आता जे मल्हार संघाचे सर्वे जे आशा आहेत ते मात्र आता स्वप्नासारख्या काचेच्या तुकड्यासारख्या मात्र आता पडल्या असतील. वयाच्या 33व्या वर्षामध्ये हा खेळाडू मात्र मैदानात यंग प्लेयर सारखा खेळतोय. महेश राऊत त्यांचं पहिलं नाव घ्यायला पाहिजे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पैसे. आणि जर हा षटकार आला तरी अजून 500 रुपये येतील. आणि आपण बघतो की आता 5 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू राहिले ते 13 चेंडू शिल्लक असतील. म्हणजे 7 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एक धावसंख्येच्या मदतीने स्ट्राईक असेल कैलासकडं. येणारे 12 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. आणि कमिटीच्या टार्गेटनुसार 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल. डीजे
थँक्यू डिझे कैलास वय आहे 33 वर्षामध्ये तीच खरं तर दादागिरी सिद्ध केली या मैदानावर. फक्त 3 दिवस प्रॅक्टिस केली या खेळाडूने आणि 3 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये आता 39 धावसंख्येवर खेळतोय आणि काही खेळाडू 2-2, 3-3 महिने करतात तरी त्यांचा फॉर्म मात्र येत नाही. पण 3 दिवस मात्र प्रॅक्टिस केली आणि आता आपण बघतोय की मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग आताही 39 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची येणारे 12 चेंडू म्हणजे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. जे मल्हार संघाचे मंगेश शेळके सर मात्र आता नाराज आहेत कारण 4 षटकाचा टार्गेट दिला होता. जे स्वप्न बघितले होते ते स्वप्न काचेसारखे पत्र पडले खाली तुकडे पडले खऱ्या अर्थाने कारण की त्या काचेवर चेंडू मारला तो कैलास या खेळाडून. तर जाऊया आपण 12 चेंडू विजयासाठी 4 धावा म्हणजे कमिटीच्या निर्णयानुसार 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. समोर असेल 39 धावसंख्येवर खेळणारा कैलास. महेश रुटे यांच्याकडनं आपण बघतो की बरेचसे पारितोषिक आलेत 500-500 रुपयांचे पारितोषिक आले म्हणजे 500चा बंडलच त्यांनी आणलाय त्याचे मनापासून धन्यवाद. येणारे 12 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा जरी केल्या तर टार्गेट पूर्ण. अक्षय 1 धावा तर पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाहीये. 3 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल म्हणजे 5 चेंडूमध्ये 3 धावा आवश्यक असतील. गोलंदाजी मार्गवर अक्षय भोईरला पुनश्च षटक दिलं जिथे त्यांनी 20 धावा दिल्या होत्या. निश्चितच 3 धावसंख्येची गरज आहे अवघ्या आणि बघूया 3 धावा मात्र पूर्ण होणार का या 6 म्हणजे 5 चेंडूमध्ये याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. गोलंदाज तयार षडपलेन क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्राईक रोटेट सुद्धा होणार नाहीये कारण की क्रॉस झाला नाही. भास्कर आता नवका फलंदाज मैदानात. 4 चेंडूमध्ये 3 धावा मात्र करावे लागतील. थँक्यू डीजेने सुद्धा सांगितलं की हा सामना मात्र जिंकून दाखवा. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. तसे आपण म्हणायला गेलो तर हा सामना जिंकण्यासाठी चेंडू त्यांना खेळावे लागतील ते 10. पण तरी तत्पूर्वी कमिटीने दिलेले ते खऱ्या अर्थाने जे नियम आहेत त्या नियमानुसार 4 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज आहे. समोर भास्कर मुखपेश संघामधून खेळणारा हा खेळाडू. गोलंदाज अक्षय भोईर तमणाचा खेळाडू. खाली आहे माणगावचा कैलास. गोलंदाज तयार आणि दांडका करा त्याने उडवलाय. गोलंदाज अक्षय भोईरने बॅक टू बॅक 2 विकेट 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू डीजे मास्टरने लावलं खरं वाटतंय. जे मल्हारसाठी मात्र हे गाणं लावलंय असंच गाणं लावा कारण श्रद्धा करा त्यांनी मंगेश शेळके यांची आणि आता करा त्यांनी खुशीत आहेत मंगेश शेळके कारण की 3 चेंडू मात्र संपले. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. आता थोडीशी मात्र आशा वाढली आहे ती जे मल्हार संघाची. महेंद्र रुटे बीड संघाचा हा खेळाडू मात्र आता मैदानात उतरला गेला. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज अक्षय विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर आणि 2 सलग विकेट मात्र या गोलंदाजाने मिळवले आहेत. पुढचा चेंडू महेंद्रसाठी. निश्चितच 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव मात्र होते का आणि निश्चितच
फलंदाज कैलास मात्र बाद होतोय, एकच धाव मात्र मिळते. जे व्हायचं नव्हतं ते मात्र झालं, कैलास मात्र बाद झाला. आता दोन चेंडू विजयासाठी, दोन धावसंख्येची गरज आहे. अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, हे कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. थँक्यू. खरा तर ही जादू आहे डीजे रॉनीची, कारण डीजे रॉनी असेल तर सर्वांना मजा येते. कारण आता आपण बघतो की दोन चेंडू विजयासाठी दोन धावसंख्येची कंपल्सरी गरज आहे. दोन चेंडू दोन धावसंख्येची गरज आहे. टाळ्या वाजवल्या जातात या मंचाकडनं. वयाच्या 33 वर्षामध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जेवढी यंग असताना सुद्धा तेवढी ताकद होती कैलासनी. खरातनी संघाला मात्र आणून ठेवला. आता दोन चेंडू विजयासाठी दोन धावसंख्येची गरज आहे. खरातनी जो खेळाडू आहे मंगेश तो थोडा खरातने खुश झालाय. गोलंदाज तयार, फुल टॉस. क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवला, एक धाव मात्र पूर्ण. एक चेंडू आणि विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. असं वाटतंय की जे मल्ला संघाच्या सर्व खेळाडूंनी देव मला वाटतं पाण्यात ठेवले आहेत, कारण एक चेंडू विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. एक ओव्हर अजून आहे, पण जो टार्गेट दिलाय कमिटीने म्हणजे 7 चेंडूमध्ये एक धावसंख्येची गरज आहे. पण जो टार्गेट दिलाय 4 षटकाचा त्यानंतर कॅल्क्युलेशन पुनश्च होईल याची दक्षता घ्या. मी विनंती करतो सर्वांना की आपण बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहायचे. 100% कॅल्क्युलेशन आहे असं मान्य करू नका. यानंतर सुद्धा कॅल्क्युलेशन होणार या सामना संपल्यानंतर, याचं दक्षता घ्या. कोणी अजून जिंकलं नाही आहे, पण एक चेंडू आणि विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. आत जाऊ नका लगेच, आतमध्ये जाऊ नका, नाहीतर जो संघ विजयी होईल त्याचे न जाणार आणि प्रेक्षक वर्ग जातील पुढं, बलतेल जातील पुढं. आधीच सांगतो मी की आतमध्ये कोणी जाऊ नका, पेनल्टी नाही आहे, पण आतमध्ये लगेच जाऊ नका. एक चेंडू आणि कमिटीच्या नियमानुसार एक धावसंख्येची गरज आहे. संघर्ष आपण पाहिला मैदानात चालू आहे. 4 षटकामध्ये 50 धावा चेस करायचे होत्या खरातनी या संघाला. गोलंदाजी मार्कवर अक्षय बोईल पुनश्च तयार, डिफेन्स केला जातोय. सर्व खेळाडू मात्र अटॅकिंग फिल्डिंगमध्ये, दडपण मात्र गोलंदाजावर सुद्धा आलंय. बॅटिंगवर असलेला जो फलंदाज आहे महेंद्र त्याच्यावर पण दडपण आलंय. असं वाटतं की मेगा फायनल आहे या प्रीमियर लीगची, कारण ग्राउंड पूर्ण भरलाय. पण पंचांनी आउट दिला नाहीये, म्हणजे आउट दिलाय पंच पण आमचे शेवटपर्यंत निर्णय मात्र ठेवतात. 6 चेंडू आणि विजयासाठी आता एक धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. विनंती करतो लगेच षटकाला सुरुवात करा मित्रांनो. करातनी कैलाससाठी करातनी आपण विचार करूया, कारण अजून 100% कॅल्क्युलेशन झालं नाही आहे. यानंतर पुनश्च कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि जे दोन संघ असतील, जे कुठले दोन संघ असतील त्याची आम्ही अनाऊन्स करणार आहेत. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम स्वरूप 11, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून सामना कोणीही जिंकला नाहीये, कोण अजून पुढे गेला नाही याची दक्षता घ्या. कॅल्क्युलेशन मात्र होणार आहे, अजून 100% कॅल्क्युलेशन झाला नाहीये. आणि 6 चेंडू आणि विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. आणि दोन्ही संघासाठी हे दोन चेंडू फार महत्वपूर्ण असतील याची दक्षता घ्या. स्वरूप संघाचे संघनायकाला पण सांगतोय आणि
जो बैटिंग करणारा संघ आहे केजी टायगर त्यांनाही दोन चेंडू मात्र करायचं हे महत्त्वपूर्ण असतील. सहा चेंडू विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. सामना सुरुवात करा ज्ञानेश्वर लगेच चेंडू टाकून द्या. सहा चेंडू विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. मी विनंती करतो स्वरूप इलेव्हन संघाला की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. पुनश्च कॅल्क्युलेशन मात्र होणार आहे याची दक्षता घ्या. आरोही इलेव्हन मला वाटतं या संघ मात्र बाहेर पडला पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर तीन संघ मात्र निश्चितच बाहेर पडले पण बी ग्रुपमध्ये चालले असलेला हा संघर्ष आहे. तिन्ही संघांना मात्र संधी असेल त्यामधील दोन संघ कॅल्क्युलेशननुसार मात्र पुढे जातील याकडे लक्ष द्या. कोणी अजून बाहेर गेला नाही आहे याची दक्षता घ्या. 100% कॅल्क्युलेशन नंतर होईल त्यानंतर अनाऊन्स केला जाईल की जे दोन संघ आहेत ते सुपर सिक्समध्ये जातील. गोलंदाज तयार निर्धाव. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असेल कॅल्क्युलेशनसाठी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. जेवढे चेंडू डॉट कराल तेवढी सरासरी मात्र कमी होईल. पाच चेंडू विजयासाठी गरज आहे एक धावसंख्येची. जेवढे चेंडू डॉट होतील तेवढी सरासरी मात्र करातणीय कमी होईल याची दक्षता घ्या. गोलंदाज तयार होतोय ज्ञानेश्वर कदम निर्धाव. आता करातणी धागे मात्र गुंतलेत ते बॅटिंग करणाऱ्या संघाचे केजी टायगर संघाचे. दोन चेंडू फार महत्वाचे होते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. गोलंदाज ज्ञानेश्वरने मात्र या सामन्यामध्ये आणून ठेवलं कारण मागच्या षटकामध्ये सामना मात्र जिंकायचा होता तो केजी टायगर संघासाठी. कैलास बाद झाल्या बसून थांबून ठेवलं. मी विनंती करतो ज्ञानेश्वरला की लगेच षटक टाकून घ्या. चार चेंडू आणि विजयासाठी एक धावसंख्येची गरज आहे. वेळ लावू नका मी विनंती करतो वेळ लावू नका. करारतानी जर चौकार आला नितेश हे बरोबर आहे. चौकार आला तर थोडासा रन रेट मध्ये फरक होऊ शकतो किंवा षटकाराने रन रेट मध्ये फरक होऊ शकतो पण हा चेंडू डॉट गेला तर मला वाटतं या सामन्यामध्ये काहीच राहिलं नसेल. गोलंदाज तयार होतोय. मी विनंती करतो ज्ञानेश्वरला जर आपण वेळ लावला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल संघाला. आम्ही विनंती करतो की जर तुम्ही चेंडू टाकला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाज तयार हवेत. चेंडू चौकारासाठी जातोय का नाही? नाही नाही नाही. एकच रन घेणार आम्ही आणि एक रनने हा सामना जिंकला केजी टायगर संघाने. आता फक्त वेट करा. दोन संघाचं नाव मात्र लगेच तुम्हाला आम्ही अनाऊन्स करू कुठले दोन संघ बी ग्रुपमधून पुढे जातील. केजी टायगर जाईल, जे मल्लार जाईल आणि वरती कोणीही यायचं नाही याची दक्षता घ्या. कुठल्याही खेळाडूंनी वरती यायचं नाही. संघ मालक किंवा संघ नायकच येतील याची दक्षता घ्या. हॅलो आणि समालोचक मयुरेश कदम आता रजा घेणार आहेत आणि त्यांचा